मित्रांनो अग्री एक्सपेरिमेंट बॉय या चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो आज आपण अमेझिंग एक्सपेरिमेंट करणार आहोत. आज आपण फक्त बॉटल आणि या थंड पाण्याच्या सहाय्याने आज मजेदार एक्सपेरिमेंट करणार आहोत. मित्रांनो हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला खूप मजा येणार आहे. या आधी तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि माझे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला नक्की दाबा. तर मित्रांनो विदाउट एनी टाइम वेस्ट आपल्या एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया. तर सर्वात आधी आपल्याला यासाठी थोडासा थंड पाणी घ्यायचंय. मित्रांनो आपण आता या बॉटलमध्ये उकलवलेलं पाणी टाकणार आहोत आणि ही कॅप बसवणार आहोत. तर मित्रांनो ही कॅप जी आहे तिला यामध्ये आपण एक स्ट्रॉ फिट केलेली आहे जेणेकरून याच्यात हवा नाही घुसली पाहिजे. तर मित्रांनो आपण आता एक्सपेरिमेंटला सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण हे उकलवतं पाणी या बाटलीमध्ये घेणार आहोत. मित्रांनो आपण ही गरम पाणी बाटली गरम होईपर्यंत ठेवणार आहोत. जवळजवळ आपण एक मिनिट असंच थांबणार आहोत या बाटलीत गरम पाणी टाकून. आता आपण गरम पाणी परत रिकामी करणार आहोत. मित्रांनो आपण या बाटलीच्या वर आता थंड पाणी टाकणार आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता कशा प्रकारे फाउंटन सारखे दिसत आहे. मित्रांनो आपण बघू शकता कशा प्रकारे कारंजाप्रमाणे दिसत आहे. या खरंच हा मित्रांनो मजेदार एक्सपेरिमेंट आहे. तुम्ही एक घरीही करू शकता. कमाल झाली जेव्हा आपण या गरम बाटलीला या थंड पाण्यामध्ये बुडवलं तर हे बाटलीच्या आतमध्ये कारंजाप्रमाणे या मुले होते. जेव्हा आपण या गरम जेव्हा या बाटलीमध्ये आपण गरम पाणी टाकतो आणि परत खाली करतो तेव्हा या बाटलीमध्ये गरम हवा राहते आणि ते त्या गरम हवेवर आपण जेव्हा थंड पाणी टाकतो तेव्हा ही गरम हवा कंडेन्स होते म्हणजे पाण्याचे वायू रूपातून द्रव रूपात रूपांतरण होते आणि वायूचे द्रव रूपात मध्ये रूपांतर झाल्यामुळे या बाटलीमध्ये हाय व्हॅक्युम प्रेशर बनतो आणि या हाय व्हॅक्युम प्रेशर मुळे आपलं जे खालील थंड पाणी आहे ते वर येऊ लागते आणि कारंजाप्रमाणे दिसू लागते. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट जरूर करा आणि तुमचा असाच रिस्पॉन्स असेल तर मी या पुढील व्हिडिओही मित्रांनो मराठी मध्ये बनवणार आहे. तर मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण भेटूया पुढील आणि नवीन एक्सपेरिमेंट जोडीला. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.